Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcome you all in our Java programming tutorial. In last few sessions, we had learned about the Java API packages and how to create the user defined packages. Okay. So you know that by using the package, we can access the classes. Sagra bombas kartes. Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcome you all in our Java programming tutorial. In last few sessions, we had learned about what are the Java API packages and how to create the user defined package. So in this session we are going to learn about what is the use of the static import. Jasa apan last lecture la bagitla ekada package madla class kiwa tyache members tya class che members whether it is variable or methods access karaycha astil tar apan import statement use karto. Tar aajcha session la स्टैटिक इम्पोर्ट यूज करून एखाद्या क्लास से स्टैटिक मेंबर्स कसे आपल्या प्रोग्राम मध्ये इम्पोर्ट करायचं ते बघायचं. ओके, सो सी ऍट द टाइम ऑफ मॅथ क्लास आपण जेव्हा शिकलो त्यावेळी आपण हे शिकलो की मॅथ क्लास मध्ये डिफाइन केलेले सगळे मेंबर्स हे कसे आहेत, हे स्टॅटिक आहेत. ओके, म्हणजे काही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत मॅथ क्लासमध्ये, फॉर एक्झाम्पल पाय नावाचं, किंवा काही मेथड्स आहेत मॅक्स मीन एस क्यू आर टी साईन कॉस टॅन लॉग के पॉवर. हे जे मेंबर्स आहेत त्या मॅथ क्लासचे, हे सगळे कसे आहेत, हे स्टॅटिक मेंबर्स आहेत. ओके, सो स्टॅटिक मेंबर्स ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की क्लासच्या नावानं आणि डॉट ऑपरेटर यूज करून तो मेंबर ॲक्सेस करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपण मॅक्स मीन ह्या मेथड कशा ॲक्सेस केला, इट इज मॅथ डॉट मॅक्स or math dot mean. Okay, so whatever the members, static members of that class is accessed by using the class name. Okay. So without accessing the members by using the class name, करायचं झालं तर काय करायचं, तर त्यासाठी आपण static import use करू शकतो. For example, see here, static import is another language feature introduced by the Java. This feature eliminates the need of qualifying a static member with the class name. क्लास नेम स्टॅटिक इम्पोर्ट जेव्हा इम्पोर्टच्या ऐवजी तुम्ही स्टॅटिक इम्पोर्ट जेव्हा यूज करताय त्यावेळी तो मेंबर तुम्ही डायरेक्टली तुमच्या प्रोग्राममध्ये ॲक्सेस करू शकताय. तो ॲक्सेस करण्यासाठी मला क्लास नेम आणि डॉट ऑपरेटर द्यावा लागत नाही. दॅट इज अ स्टॅटिक इम्पोर्ट डिक्लरेशन इज सिमिलर टू दॅट ऑफ इम्पोर्ट. वी कॅन यूज द इम्पोर्ट स्टेटमेंट टू इम्पोर्ट क्लासेस फ्रॉम पॅकेज अँड यूज देम विदाउट क्वालिफाईंग द पॅकेज. सिमिलरली वी कॅन यूज द स्टॅटिक इम्पोर्ट स्टेटमेंट टू इम्पोर्ट द स्टॅटिक मेंबर्स फ्रॉम द क्लासेस and use them without qualifying the class name. जसं इथं बघितलं आपण, सपोज एक मेंबर मला ॲक्सेस करायचा आहे, ओके, एखाद्या क्लासमधला स्टॅटिक, एखाद्या क्लासमधला स्टॅटिक मेंबर ॲक्सेस करायचा आहे. ओके, सो याच्या अगोदर बघितलं एखाद्या क्लासचा स्टॅटिक मेंबर ॲक्सेस केल्यानंतर तो क्लासच्या नावानंच मला यूज करावं लागेल. ओके, सो एखादा स्टॅटिक मेंबर एखाद्या क्लासचा एखादा स्टॅटिक मेंबर ॲक्सेस करायचा झाला तर इम्पोर्टच्या ऐवजी इम्पोर्ट स्टॅटिक यूज करा. ओके, दॅट इज आपण काय लिहित होतो, इम्पोर्ट पॅकेज अँड क्लास नेम ऑर मेंबर नेम, त्याच्याऐवजी इम्पोर्ट स्टॅटिक कीवर्ड यूज करा. इम्पोर्ट स्टॅटिक पॅकेज नेम डॉट क्लास नेम आणि जो स्टॅटिक मेंबर आपल्याला ॲक्सेस करायचा आहे तो. फॉर एक्झाम्पल सीयर इम्पोर्ट स्टॅटिक जावा डॉट लँग डॉट मॅथ डॉट एस क्यू आर टी. एस क्यू आर टी ही मेथड आहे मॅथ क्लासची, ही स्टॅटिक आहे. ओके, ती स्टॅटिक मेथड इथं इम्पोर्ट केलेली आहे बाय युझिंग इम्पोर्ट स्टॅटिक कीवर्ड यूज करून. जेव्हा तुम्ही ही मेथड असे इम्पोर्ट कराल त्यावेळी ही मेथड डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस करू शकताय. ही ॲक्सेस करताना तुम्हाला क्लास नेम इथं द्यावं लागत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल सी द प्रोग्राम. ओके, सपोज वन प्रोग्राम इज ए बी सी डी डॉट जावा, त्याच्यामध्ये सपोज इम्पोर्ट जावा डॉट लँग्वेज डॉट मॅथ क्लास. ओके, मॅथ क्लास आम्ही इम्पोर्ट केला. आता काय करायचं, मला याची मेथड यूज करायची आहे पब्लिक सपोज क्लास ए बी सी डी. ओके, सो इन दॅट आय एम गोइंग टू यूज सपोज वन मेथड पब्लिक व्हॉइड मॅक्झिमम. ओके, ही मेथड डिफाईन केलेली आहे सपोज दिस वन. ओके, सो याच्यामध्ये काय करायचं, मला दोन नंबरपैकी कुठला मॅक्स नंबर आहे तो शोधायचा आहे. ओके, सो आय एन टी
ए डिफाइन केला याच्यामध्ये मी काय केलं मॅक्स नावाची मेथड कॉल केली ज्याच्यामध्ये 50 and 100 आणि इथं काय प्रिंट केलं मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन मॅक्झिमम नंबर इज सो प्लस ए त्याच्यानंतर मेन मेथड डिक्लेअर केली पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन इंटू दॅट डिफाईन द स्ट्रिंग ए आर जी क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास ए बी सी डी ए ए इज इक्वल टू न्यू ए बी सी डी ओके अँड कॉल द मेथड मॅक्झिमम ओके So it will save the program. Save. काय केलंय मॅक्झिमम मॅकची मॅक्झिमम तुम्ही इथे डायरेक्टली कॉल करू शकताय का बघा फॉर एक्झाम्पल सपोज जावा सी ए बी सी डी डॉट जावा सो इट विल जनरेट्स अन एरर तर मॅक्स ही स्टॅटिक मेथड आहे ओके कोणाची मॅथ क्लासची तुम्ही डायरेक्टली इथे यूज करू शकत नाही ओके सो त्याच्यासाठी तुम्हाला क्लासचं नाव आणि डॉट ऑपरेटर द्यावा लागतो सो सी यू हियर सिस्टीमचं एस कॅपिटल पाहिजे सो कंपाइल इट अँड रन इट ए बी सी डी मॅक्झिमम नंबर इज 100 ओके सो पॉईंट इज दॅट मॅक्स ही जी मेथड आहे ही स्टॅटिक मेथड आहे त्यामुळे ती कॉल करताना तुम्हाला क्लासच्या नावानं आणि डॉट एक्सटेन्शननंच कॉल करावे लागेल आता जर मला हे करायचं नसेल तर काय करायचं इम्पोर्टच्या ऐवजी इम्पोर्ट स्टॅटिक कीवर्ड यूज करायचा इम्पोर्ट स्टॅटिक ओके त्याच्यामधलं काय करायचं इम्पोर्ट स्टॅटिक जावा डॉट लँग डॉट मॅथ डॉट मेंबर नेम मेंबर कुठला मला यूज करायचा आहे मॅक्स नावाची मेथड यूज करायची सो असं जेव्हा कराल त्यावेळी तुम्हाला तुम्ही डायरेक्टली ती मेथड ॲक्सेस करू शकता तिथे तुम्हाला क्लास नेम आणि डॉट ऑपरेटर यूज करावा लागत नाही सी सीयर सो मॅक्स इज 100 सो पॉइंट इज दॅट एखादा क्लास जेव्हा आपण इम्पोर्ट करतो ओके एखादा क्लास जेव्हा आपण इम्पोर्ट करतो त्यावेळी त्याचे स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी मला क्लास नेम आणि डॉट ऑपरेटर द्यावा लागतो सिम्पल इम्पोर्ट स्टेटमेंट यूज केला तर जर मी त्याच्याऐवजी इम्पोर्ट स्टॅटिक हा कीवर्ड यूज केला तर तुम्हाला स्टॅटिक मेंबर्स त्या क्लासचे ऍक्सेस करण्यासाठी क्लासचं नाव आणि डॉट ऑपरेटर द्यावा लागत नाही ओके सो द सिंटॅक्स इज इम्पोर्ट स्टॅटिक पॅकेज नेम डॉट मॅक्स सॉरी डॉट व्हेरिएबल नेम तुम्हाला द्यावा लागेल ओके सो स्टॅटिक मेंबर्स तुम्ही स्टॅटिक इम्पोर्ट यूज करून काय करू शकताय इम्पोर्ट करू शकताय अशावेळी तुम्हाला स्टॅटिक मेंबर्स हे क्लास नेम आणि डॉट एक्सटेन्शननं यूज करावे लागत नाही फॉर एक्झाम्पल सपोज आणखीन एक व्हेरिएबल आहे ओके फॉर एक्झाम्पल सपोज सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ओके देन व्हॅल्यू ऑफ पाय इज प्लस पाय सो पाय नावाचा एक काय आहे व्हेरिएबल आहे स्टॅटिक व्हेरिएबल मॅथ क्लासचा ओके सो सी हियर आता इथं एरर आलेला आहे पायला कारण तो स्टॅटिक मेंबर आहे तो क्लासच्या नावानंच तुम्ही ऍक्सेस करू शकताय फॉर एक्झाम्पल मॅथ डॉट पाय ओके डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही ओके सो सी हियर
आता हा प्रोग्राम रन झालेला आहे, पाई ची व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली आहे तुम्हाला दिसेल. स्टॅटिक मेंबर तुम्हाला क्लासच्या नावानं डॉट जावा एक्सटेन्शननं सेव्ह करावं लागेल किंवा इम्पोर्ट स्टॅटिक यूज करा. ओके, इम्पोर्ट स्टॅटिक, दॅट इज हियर इम्पोर्ट स्टॅटिक जावा डॉट लँग डॉट डॉट पाय. ओके, सो जेव्हा तुम्ही स्टॅटिक इम्पोर्ट यूज कराल त्यावेळी क्लासचं नाव आणि डॉट एक्सटेन्शन यूज न करता तुम्ही तो मेंबर ऍक्सेस करू शकता. स्टॅटिक इम्पोर्ट. ओके, एक एक मेंबर इम्पोर्ट करायच्या ऐवजी तुम्ही काय करू शकताय, स्टार यूज करू शकताय. फॉर एक्झाम्पल सीयर द स्टार. ओके, म्हणजे मॅथ क्लासमधले जेवढे स्टॅटिक मेंबर्स आहेत, स्टॅटिक मेंबर्स, ते सगळे इम्पोर्ट होतील एकाच वेळी. सो सीयर द आउटपुट. सो दिस इज ऑल अबाउट द स्टॅटिक इम्पोर्ट. ओके, सिंपल इम्पोर्ट स्टेटमेंटच्या ऐवजी तुम्ही स्टॅटिक इम्पोर्ट जेव्हा यूज करताय त्यावेळी तुम्ही एखाद्या पॅकेजमधल्या एखाद्या क्लासचे स्टॅटिक मेंबर्स डायरेक्टली इम्पोर्ट करू शकताय. ते प्रोग्राममध्ये यूज करताना तुम्हाला क्लास नेम आणि डॉट ऑपरेटरची गरज लागत नाही. तुम्ही ते स्टॅटिक मेंबर्स तुमच्या प्रोग्राममध्ये डायरेक्टली यूज करू शकताय. सो दिस इज ऑल अबाउट द स्टॅटिक इम्पोर्ट. ओके, थँक्यू.